मित्रांना अगदी मनापासून नमस्कार. मित्रांनो, आपण जिल्हा भरती ऑनलाईन स्पर्धा परीक्षा किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक पहा, कारण या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्तेचे एकूण 25 प्रश्न सोडवून दिलेले आहेत. आपण कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असाल तर या 25 प्रश्नापैकीच तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. म्हणजे बुद्धिमत्तेचे एक ठराविक 50 ते 100 प्रश्न आहेत, या 100 प्रश्नाच्या बाहेर हा कोणताही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार नाही. त्यासाठी आपण हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही महत्त्वाच्या ट्रिक सांगितल्या जाणार आहेत, ज्या गोष्टी तुम्ही जर केलात तर तुम्हाला बुद्धिमत्तेचा कोणताही प्रश्न सेकंदामध्ये सुटेल. तर लक्षात ठेवा, जिल्हा भरती मेगा भरती परीक्षेचा आपण फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ अतिशय सिरियसली बघा, कारण या व्हिडिओमध्ये एकूण 25 प्रश्न आहेत जे की आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, तलाठी भरती आणि ग्रामसेवक, त्याचबरोबर बुद्धिमत्ता घटक असलेल्या सर्व परीक्षेमध्ये हेच 25 प्रश्न किंवा याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, परंतु हे 25 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. आपण बुद्धिमत्ता सिरीज देत आहोत. या सिरीजमधील हा भाग पहिला आहे. जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढील भाग लवकरच अपलोड केला जाणार आहे. लवकरच भाग 2 पण आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे चॅनलसोबत राहा आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न अगदी 100% कसे सोडवायचे यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स पहा. चला तर पाहूया मग पहिला प्रश्न लगेच. पहिला प्रश्न आहे आपल्यासमोर 99, 120, 143, 168 पुढे काय. तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत 195, 215, 224, 323. तर मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला पण सुटला असेल. तर या प्रश्नामध्ये नेमकं ट्रिक काय आहे ते पाहूयात आपण. 99 कसा आला असेल, तर 10 चा वर्ग वजा 1 म्हणजे तुम्हाला 99 मिळतं. त्यानंतर 11 चा वर्ग वजा 1, 120 मिळेल. त्यानंतर 12 चा वर्ग वजा 1, 144 येतं. त्याच पद्धतीनं 13 चा वर्ग वजा 1 म्हणजेच 168. आता यानंतर असेल 14 चा वर्ग वजा 1 म्हणजे 195. तर या ठिकाणी 199, 120, 143, 168 आणि पुढचं पद असेल 195. तर आपल्याला हे काढता आलं पाहिजे, तरच आपण लवकर उत्तर शोधू शकतो. तर महत्वाचे 25 प्रश्न आपण आता पाहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 1 असे 25 प्रश्न आणि त्याची 25 स्पष्टीकरण तुम्हाला दिली जाणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शांत डोक्याने आणि प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा. या ठिकाणी एक जरी प्रश्न तुमचा मिस झाला आणि तोच प्रश्न परीक्षेत आला तर तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुमचे मार्क जाऊ शकतात. तर यानंतर पाहूया दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे 484, 400, 256, 196 आणि पुढे पद काय असणार आहे. तर या ठिकाणी पर्यायामध्ये तुम्हाला सध्या उत्तरेचं सापडू शकतं. पर्याय 1, 121, 100, 144 आणि 64. तर या संख्यामालिकडे जर थोडं निरीक्षण करून तुम्ही पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल 22 चा वर्ग म्हणजेच 484 आहे. त्यानंतर 20 चा वर्ग 400 येतो. 16 चा वर्ग 256 येतो. त्यानंतर 14 चा वर्ग 196 येतो. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली असेल, समसंख्यांचे वर्ग दिलेत 22, 20, 16, 14. तर यानंतर काय असेल मग 14 च्या नंतर 12 चा वर्ग बरोबर 144 आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. 65, 126, 217, 344 आणि पुढे काय. पर्याय दिलेले आहेत 513, 730, 1001, 785. थोडं जर निरीक्षण केलं तुम्ही ह्या संख्यामालिकेचं तर तुम्हाला उत्तर सापडलं असेल. तर या ठिकाणी नेमकं कोणती ट्रिक्स वापरली आहे हे आपण पाहूयात. 65 कडे बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे, 8 चा घन अधिक 1 म्हणजेच
64 + 1 = 65 त्यानंतर आहे सॉरी हा 4 घन आहे त्यानंतर आहे 5 घन + 1 म्हणजेच 125 + 1 म्हणजेच 126 त्यानंतर 6 घन + 1 म्हणजे 216 + 1 = 217 त्यानंतर असणार आहे 7 घन + 1 म्हणजेच 343 + 1 म्हणजेच 344 जर हे जर आपण लक्षात घेतलं 4 घन, 5 घन, 6 घन, 7 घन आता याच्या पुढे असणार आहे 8 घन + 1 8 घन = 512 + 1 म्हणजेच 513 तर आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 513 त्यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे 80 120 168 224 तर पहा 80 120 168 224 आणि पुढे काय थोडं जर निरीक्षण तुम्ही केलं तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की ह्या संख्या नेमकं कोणाच्या जवळ आहेत तर लक्षात येईल तुम्हाला 9² - 1 म्हणजेच 81 - 1 आपल्याला मिळेल 80 त्यानंतर 11² - 1 म्हणजेच 121 - 1 = 120 त्यानंतर आहे 13² - 1 म्हणजेच 169 - 1 = 68 त्यानंतर आहे 15² - 1 225 - 1 म्हणजेच 224 आता पहा याच्यानंतर पुढे काय असणार आहे आता हे 9, 11, 13, 15 ह्या सगळ्या क्रमवार विषम संख्या आहेत आणि 15 पुढे असणार आहे मग 17² - 1 17² आहे 289 - 1 म्हणजे उत्तर येईल 288 तर या ठिकाणी याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 आणखी सांगतो मित्रांनो इतकं सहज आणि सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण आपणास कुठंच मिळणार नाही त्यामुळे या चॅनलला सोडू नका जोपर्यंत तुमची परीक्षा होत नाही तोपर्यंत तरी सबस्क्राईब करून ठेवा कारण त्याचा इतका फायदा होईल की असे महत्त्वाचे प्रश्न आणि याच्याशिवाय परीक्षेमध्ये प्रश्न असणं शक्यच नाही यानंतर पाहूया पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे 720 360 120 30 6 आणि पुढे काय तर थोडं निरीक्षण केलं तर हा प्रश्न तुम्ही यापूर्वी जर कोणत्या परीक्षा दिला असाल तर नक्कीच त्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारला गेला होता तर या ठिकाणी काय केलेलं आहे पहा 720 ला 2 भागलेला आहे तुम्हाला मिळेल 360 पुन्हा 360 ला 3 भागलं की तुम्हाला मिळेल 120 120 ला 4 भागलं की तुम्हाला मिळेल 30 या 30 ला 5 भागलं की तुम्हाला या ठिकाणी आलेलं आहे 6 आणि या 6 पुन्हा 6 जर भागलं तर उत्तर येईल 1 म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 यानंतर पाहूया पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे 2 12 36 80 आणि पुढे काय 2 12 36 80 आणि पुढे काय तर या जर प्रश्नाचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल 2 म्हणजे काय तर 1² म्हणजे हा किती येईल 1 + 1 = 2 त्यानंतर काय असणार आहे 2² + 2² म्हणजेच 2² = 8 आणि 2² = 4 उत्तर मिळेल 12 त्यानंतर 3² + 3² 3² = 27 + 3² = 9 म्हणजे पुढे आलेला आहे 36 2 12 36 आता पुढे यानंतर 4² + 4² म्हणजे 64 + 16 = 80 आता याच्यापुढे काय असणार आहे पहा 1² - 2² - 3² - 4² म्हणजे असेल आता 5² + 5² म्हणजेच 125 + 25 = 150 उत्तर बरोबर असेल तर या ठिकाणी उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 यानंतर पाहूया पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे 2 3 5 7 11 13 आणि पुढे काय तर थोडं जर निरीक्षण केलं आपण या संख्याकडे 2 3 5 7 11 13 तर पुढे असणार आहे या सर्व काय आहेत मूळ संख्या आहेत मूळ संख्या त्यालाच आपण प्राइम नंबर असं म्हणतो
तर यानंतरची 13 नंतरची मूळ संख्या असेल 17, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशी एक महत्त्वाची ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे हे सर्व प्रश्न लवकरात लवकर कसे सुटतील याबद्दलची माहिती असेल। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 4, 9, 25, 49, 121, 169। तर या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात आलं असेल ह्या वर्गसंख्या आहेत, वर्गसंख्या, आणि त्याही सगळ्या पूर्ण संख्या या 2 चा वर्ग 3 चा वर्ग, त्यानंतर आहे 5 चा वर्ग, त्यानंतर आहे 7 चा वर्ग, त्यानंतर आहे 11 चा वर्ग, त्यानंतर आहे 13 चा वर्ग। आता पुढे आपल्याला वर्ग शोधायचा आहे। तर पहा, थोडं निरीक्षण केलं तर या वर्गसंख्या तर आहेत, परंतु याचा काही विशिष्ट क्रम आहे का? 2, 3, 5, 7, 11, 13, तर ह्या सर्व मूळ संख्या आहेत, मूळ संख्या, आणि त्याही कशा आलेल्या आहेत? क्रमाने। तर आता 13 नंतरची मूळ संख्या कोणती आहे? 17। मग 17 चा वर्ग किती येईल? 289। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न। 1, 6, 30, 120, 360 आणि पुढे काय असा प्रश्न आहे। तर या ठिकाणी पहा, आत्ताच आपण एक प्रश्न पाहिला होता त्याच्या उलटा प्रश्न लिहिलेला आहे हा। जसं की 1 × 6 केले की आपल्याला 6 मिळतं, 6 पुन्हा 5 गुणलं की 30 येतं, 30 नंतर 4 गुणा 120 येतं, 120 पुन्हा 3 गुणा 360 येतं, आता 360 2 गुणा 720 येईल। म्हणजे सुरुवातीला 6 गुणलेला आहे, त्यानंतर 5 गुणले, आलेल्या संख्येला 4 गुणलं, नंतर 3 गुणलं, नंतर 2 गुणलं आणि उत्तर मिळालं 720। म्हणून याचं उत्तर आहे पर्याय 2, 720। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 1, 1, 2, 8, 3, 27, 4, 67, 5 किती। तर पहा, 1 आणि 1 चा घन 1 येतो, 2, 2 चा घन 8, 3, 3 चा घन 27, 4, 4 चा घन 64, 5 आणि मग 5 चा घन येईल या ठिकाणी 125। म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय 3। तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवून घ्या। यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 2, 6, 12, 20, 30 आणि पुढे काय। तर थोडं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की 1 × 2 केलं की 2 येतं, 2 × 3 लिहिलं की 6 मिळतं आपल्याला, 3 × 4 लिहिल्यानंतर आपल्याला 12 मिळेल, 4 × 5 लिहिलं की आपल्याला 20 मिळेल, 5 × 6 लिहिलं की उत्तर येईल 30। आता यानंतर काय असेल पहा, कारण हे 2, 6, 12, 20, 30, 2, 6, 12, 20, 30, आता यानंतर असेल 6 × 7 म्हणजेच 42। तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवून घेऊयात, याचं उत्तर असेल पर्याय 2। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 0, 9, 24, 48, 80 तर पुढे काय। तर या प्रश्नाकडे जर थोडं जर निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल 0, 9, 0, 8 आहे या ठिकाणी, 0, 8, 24, 48, 80 तर पुढे काय। तर या ठिकाणी पहा, 1 चा वर्ग वजा जर 1 केलं तर आपल्याला मिळेल 1 वजा 1 = 0, त्यानंतर 3 चा वर्ग वजा 1 करा, 9 वजा 1 = या ठिकाणी मिळेल आपल्याला 8, त्यानंतर काय आलेला आहे पहा 24, 5 चा वर्ग वजा 1 केल्यानंतर आपल्याला मिळेल 25 वजा 1 = 24, त्यानंतर आहे 7 चा वर्ग वजा 1 म्हणजेच 49 वजा 1 म्हणजेच 48 हे आलेलं आहे। आता यानंतर 9 चा वर्ग वजा 1 म्हणजेच 81 वजा 1 = 80 हे पण आलेलं आहे। तर या सगळ्या विषम संख्या आहेत, लक्षात आलं असेल तुम्हाला 1, 3, 5, 7, 9। आता यानंतर असेल 11 चा वर्ग वजा 1 म्हणजे 11 चा वर्ग 121 वजा 1, तर याचं उत्तर असेल 120। म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर असेल। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 1, 9, 25, 49, 81 तर पुढे काय।
तर अतिशय सोपी संख्या मालिका आहे, सहज लक्षात येतं तुमच्या। हा आहे 1 चा वर्ग, 3 चा वर्ग, 5 चा वर्ग, 7 चा वर्ग, 9 चा वर्ग, आता पुढे असेल या सगळ्या विषम संख्या आहेत 11 चा वर्ग, आणि 11 चा वर्ग असेल 121। म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय 3। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 3, 9, 27, 81, तर पुढे काय? लक्षात आला तुमचा प्रश्न 3, 9, 27, 81, तर पुढे काय? तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय पहा, 3 म्हणजे काय असणार आहे? तर सुरुवातीला जर आपण विचार केला हे 3 घेतलं, तर या 3 ला जर आपण 3 न गुणलं तर आपल्याला मिळेल 9, या 9 ला पुन्हा जर 3 न गुणलं तर आपल्याला मिळेल 27, 27 ला 3 न गुणा 81, म्हणजे हे 3, 9, 27, 81। आता काय करावं लागेल आपल्याला, 81 ला 3 न गुणावं लागेल, 3 1 3, 3 8 24, आणि उत्तर असेल 243, म्हणजेच पर्याय क्रमांक 3। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 2, 4, 8, 16, 32, 64, तर या ठिकाणी पण यापूर्वीच्या प्रश्नासारखंच फक्त दुप्पट होत गेलेलं आहे, 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16, 16 ची दुप्पट 32, 32 ची दुप्पट 64, आणि आता 64 ची दुप्पट करायची म्हणजे 2 न गुणून घ्या, 2 चौक 8, 2 सक्की 12, म्हणजे उत्तर असेल 128, पर्याय 3। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 999, 728, 511, 342 आणि पुढे काय? थोडे मोठ्या संख्या दिसतात, परंतु जर थोडं निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल 10 चा घन वजा 1, म्हणजेच 1000 वजा 1 केल्यानंतर आपल्याला मिळतं 999। त्यानंतर 9 चा घन वजा 1, म्हणजेच 729 वजा 1, उत्तर असेल 728। त्यानंतर 8 चा घन वजा 1, म्हणजेच 512 वजा 1, उत्तर असेल 511। त्यानंतर असेल 7 चा घन वजा 1, म्हणजेच 343 वजा 1, 342, म्हणजे घनसंख्या वजा 1 आपल्याला या ठिकाणी दिसतं, आणि यासाठी आपल्याला आता यापुढे 10, 9, 8, 7, 6 चा घन वजा 1 करावं लागेल, म्हणजेच 216 वजा 1, उत्तर असेल 215। तर या ठिकाणी पर्याय 3 उत्तर बरोबर आहे। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 0, 7, 26, 63, 124, पुढे काय? तर आत्तासारखी ज्या ठिकाणी ट्रिक आहे ती म्हणजे 1 चा घन वजा 1, म्हणजे 0, 2 चा घन वजा 1, म्हणजे 7, त्यानंतर 3 चा घन वजा 1, म्हणजे 63, त्यानंतर आहे 26, 3 चा घन वजा 1, म्हणजे 26, 4 चा घन वजा 1, म्हणजे 63, त्यानंतर 5 चा घन वजा 1, म्हणजेच 124। तर पहा, 0 आलं, 7 आलं, 26 आलं, 63 आलं, 124 आलं, आता यानंतर असणार आहे 6 चा घन वजा 1, म्हणजेच 216 वजा 1 जर केलं तर आपल्याला मिळेल 215। म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय 2, 215। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 8, 64, 216, 512 आणि पुढे काय? तर या संख्या मालिकेचं जर तुम्ही बारकाईने थोडं लक्ष केलं तर लगेच तुमच्या लक्षात येतं उत्तर। पहिली संख्या आहे 2 चा घन बरोबर 8, त्यानंतर आहे 4 चा घन बरोबर 64, त्यानंतर आहे 6 चा घन बरोबर 216, 8 चा घन बरोबर 512। तर हे सगळे समसंख्यांची घन आहेत, 2, 4, 6, 8, यानंतर असेल मग 10 चा घन बरोबर 1000। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 10, 17, 26, 37, 13, तर पुढे काय? तर थोडं निरीक्षण करा या सर्व संख्यांचं, तुमच्या लक्षात येईल उत्तर। 10 + 7 केल्यानंतर 17 मिळेल, +9 केलं 17, 9, 26, +11 करा 11 आणि 26, 37, +13 केल्यानंतर 37 आणि 13, 50, आता +15 करावं लागेल, म्हणजेच 50 + 15 बरोबर उत्तर मिळेल आपल्याला 65, पर्याय 3 उत्तर बरोबर असेल। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। 16, 36, 64, 100 आणि 144, तर पुढे काय?
तर मित्रांनो लक्षात ठेवा, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न भाग एक पाहत आहोत. लवकरच भाग 2, 3, 4, 5, 6 तुम्हाला पाहायला मिळू शकतात. तर पाहूया 16, 36, 64, 100, 144. तर हे सर्व समसंख्यांचे वर्ग दिसतात, जसे की 4 चा वर्ग बरोबर 16, 6 चा वर्ग बरोबर 36, 8 चा वर्ग बरोबर 64, 10 चा वर्ग बरोबर 100 आणि पुढे असेल आता 12 चा वर्ग बरोबर 144. म्हणून याचं उत्तर असेल, सॉरी ऑलरेडी 44 दिलेलं आहे, म्हणजे यानंतर असेल 14 चा वर्ग बरोबर 196 आणि पुढचं पद आहे मग पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 729, 512, 343, 226. तर पुढे काय संख्या आता वारंवार पाठ होऊन जातील, जसं की 9 चा घन 729, 8 चा घन 512, 7 चा घन 343, 6 चा घन 216, आता येईल पुढे 5 चा घन 125 आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय 2. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 26, 37, 50, 65, 82. तर पुढे काय थोडं निरीक्षण करा या सर्व संख्यांचं, तुम्हाला लक्षात येईल 5 चा वर्ग अधिक 1 केलं की आपल्याला 26 मिळतं, 6 चा वर्ग अधिक 1 केलं की आपल्याला 37 मिळतं, 7 चा वर्ग अधिक 1 लिहिलं की आपण 50 मिळवू शकतो, त्याच पद्धतीनं 8 चा वर्ग अधिक 1 म्हणजे 65, 9 चा वर्ग अधिक 1 म्हणजे 82, आता असेल 10 चा वर्ग अधिक 1 म्हणजेच 101. तर पहा किती सोप्या म्हणजे संकल्पना असतात, परंतु आपल्याला सराव नसल्यामुळे थोडं अवघड वाटतं. तर तुम्ही जर हे चॅनल पाहत असाल, यावरचे व्हिडिओ पाहत असाल, तर तुम्हाला गणित खरंच सोपं वाटेल. आणि खरंच मित्रांनो गणित सोपं आहे, फक्त आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 7, 8, 27, 64, 125. तर या घन संख्या आहेत चढत्या क्रमानं, 2 चा घन 3 चा घन 4 चा घन 5 चा घन आणि आता असेल 6 चा घन बरोबर 216. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय 4. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 3, 8, 15, 24, 35. तर पुढे काय 3, 8, 15, 24, 35. तर पुढे काय, तर थोडं निरीक्षण केलं तर लक्षात येईल 3 मध्ये +5 केलं की 8 येतं, 8 मध्ये +7 करा, 15 मध्ये +9 करा, 24 मध्ये +11 करा. तर आता या ठिकाणी करावं लागेल +13, म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 35 अधिक 13 बरोबर 48. तर या ठिकाणी पर्याय 3 उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे 16, 25, 36, 49, 64. तर हा आपला शेवटचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या शेवटी तुम्हाला मी सांगणार होतो की नेमकं हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टी पाठ केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टीचा सराव केला पाहिजे, हे सर्व आपण 2 मिनिटांमध्ये सांगणार आहोत. तर हा प्रश्न पाहूयात अगोदर. हा 16, 25, 36, 49, 64 तर ह्या सर्व वर्ग संख्या आहेत, जसं की 4 चा वर्ग 5 चा वर्ग 6 चा वर्ग 7 चा वर्ग 8 चा वर्ग, पुढे असेल आता 9 चा वर्ग म्हणजेच 81. पर्याय 1 उत्तर बरोबर असेल. तर आता तुम्हाला बुद्धिमत्ता पक्की करायची असेल तर काय करायचंय, तर तुम्हाला दररोज लिहावं लागेल काय काय लिहायचंय, वर्ग, घन, वर्ग प्लस 1, वर्ग वजा 1, घन प्लस 1, घन मायनस 1, त्यानंतर घन प्लस वर्ग आणि घन मायनस वर्ग. तर ह्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 संख्यांच्या श्रेण्या तुम्हाला लिहाव्या लागतील आणि दररोज लिहित बसावं लागेल. वारंवार तर ह्या तुम्हाला संख्या सर्व पाठ होतील. याचबरोबर आपल्या चॅनलवर बुद्धिमत्ता विशेष 10 व्हिडिओ आहेत, ते जर तुम्ही सर्च केले जीनियस मॅथ बुद्धिमत्ता
किंवा मेंटल ॲबिलिटी नावानं, तर तुम्हाला ते सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यामध्येही या सर्व श्रेणी मी तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत. प्रत्येकावर एक एक भाग दिलेला आहे. वर्गचा एक भाग आहे, घनचा एक भाग आहे, घन प्लस एकचा आहे, वर्ग प्लस एकचा आहे, या सगळ्यावरचे एक एक भाग आहेत. ते पाहून घ्या. आजचे 25 प्रश्न पुन्हा एकदा पहा. हे 25 प्रश्न वहीमध्ये लिहून ठेवा आणि परीक्षा झाल्यावर मला सांगा की यामधले किती प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये आले होते, कारण यापेक्षा बाहेरचे प्रश्न असू शकत नाहीत. धन्यवाद. थँक्यू. चॅनल सोबत राहा, दररोज व्हिडिओ पहा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोर्टलवरील गणित व्हिडिओ याबद्दल महत्वाची माहिती. आपणास पोर्टलवर गणिताचे एकूण 15 भाग दिलेले आहेत. भाग 1 ते 15 ऑलरेडी यूट्यूबवर अपलोड आहे, ते तुम्ही पाहिले असेल. त्यासारखेच भाग गणिताचे पोर्टल व्हिडिओ 45 दिवस तुम्हाला 45 व्हिडिओ मिळतील. म्हणजे दररोज एक व्हिडिओ मिळेल तुम्हाला आणि 45 दिवसामध्ये 45 व्हिडिओ मिळतील. त्या प्रत्येक व्हिडिओचा वेळ असेल 1 तास. 1 तासाचा व्हिडिओ असेल प्रत्येक. म्हणजे तुमच्याकडे 45 दिवस 45 व्हिडिओ तुम्हाला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ 1 तासाचा असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही पाहू शकता. यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपवरच ऑनलाईन राहण्याची गरज नाही, काही नाही. तर एक नवीन पद्धतीनं आपण हा क्लास सुरू करतोय. 45 दिवस 45 व्हिडिओ, दररोज एक व्हिडिओ तुम्हाला दिला जाईल. तुम्ही हे व्हिडिओ एकाच वेळेस पाहू शकता किंवा तुम्हाला जेव्हा वेळ आहे तेव्हा पाहू शकता. या व्हिडिओच्या लिंक तुम्हाला पाठवल्या जातील आणि त्या लिंकनुसार तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. या संपूर्ण व्हिडिओमध्ये फक्त पोर्टलवरील प्रश्नांची स्पष्टीकरण दिली जाणार आहेत, पोर्टलवर आलेली महत्वाची प्रश्न. तर जर आपण तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, जवळपास जिल्हा परिषद भरतीचा कोणताही फॉर्म भरला असेल तर तुम्ही आजच पोर्टल गणित व्हिडिओ क्लास जॉईन करा, ज्यामध्ये तुम्हाला 45 व्हिडिओ भेटतील 45 दिवस. आणि यासाठी तुम्हाला फक्त 500 रुपये मानधन भरायचं आहे, ज्यामध्ये 200 रुपयाचा एक प्रश्नसंच घरपोच भेटला दिला जाणार आहे. घरपोच प्रश्नसंच भेटेल. तर क्लास जर जॉईन करायचा असेल आपल्याला तर तुम्ही व्हॉट्सअप करा 88 56 046 142. 88 56 046 142. आणखी एकदा नंबर सांगतो, 88 56 046 142. जीनियस मॅथ. तर हा क्लास जॉईन करायचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला 45 व्हिडिओ मिळतील. 45 दिवस प्रत्येक व्हिडिओ 1 तासाचा असेल आणि तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकतात. म्हणजे अगदी 500 रुपयामध्ये संपूर्ण गणित शिकायला मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सुद्धा क्लिअर जाणार आहे, पूर्ण क्लिअर केले जाणार आहेत आणि प्लस पोर्टलवरचे प्रश्न घेतले जाणार आहेत. त्यामुळं बेसिक गणित आणि पोर्टलवरील प्रश्न, म्हणजे तुम्हाला गणितामध्ये कुठेही अडचण येणार नाही. या पद्धतीची तयारी अगदी सहज घरी बसून होऊ शकते. तर मित्रांनो पहा, हा एक वेगळ्या पद्धतीची संकल्पना आहे. आजच क्लास जॉईन करा आणि दररोज व्हिडिओ पहा. धन्यवाद. थँक्यू.